नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपल्याकडं ब्लाऊज पीस पडला आहे, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तो ब्लाऊज पीस घेतला आहे, एक चेन घेतला आहे आणि अस्तर लागणार आहेत आपल्याला. आता या ठिकाणी तुम्ही फॉर्म आणि गुनी असं तुमच्याकडं जुनी पडली ना, त्याचासुद्धा वापर बघा. या कापड आणि अस्तरच्या मध्ये वापरू शकता थिकनेससाठी, आणि जर तुम्हाला सेल वगैरे काही करायचे असतील त्याच्यासाठी बघा. इथं एकदम नवीन कोर असा ब्लाऊज पीस आहे त्यो माझ्याकडे बघा. इथं आपण साड्या असतात ना साध्या, त्याचे ब्लाऊज पीस वगैरे काय शिवत नाही, तर इथं आपण लेस काढून देऊ. नंतर ही लेस आपण वरून जॉईन करणार आहोत. बघा काढून घेतली आहे, आता इथं बघा. असं मी एक कापड घेतलेलं आहे, पण माप दाखवते जी उंची आहे ती आपण घ्यायची आहे. इथं 10 इंच बघा, 10 इंच किच आहे. जी रुंदी आहे ती किच आपल्याला 13 इंच. ते बघा 10 आणि 13 इंच आपण असं आखून घेतलं आहे. आपण एक आता या पर्यंत आपण दुसरा सुद्धा एक पीस या पर्यंत डबल करून घेतला बघा. आपण ना डबल कट करत आहे ना, म्हणून या पद्धतीने मी हे करून घेतलं. आपण कटिंग करून घेऊ, एकदम सोपी पण आहे बघा. उंचीला 10 आहे आणि रुंदीला 3 इंच आहे, हे सॉरी 13 इंच. या पद्धतीने बघा आपल्या सर इथून आपण जाता असं फोल्ड करायचं आपण. आता इथून बघा आपल्याला 1 इंच असा सेप देऊन घ्यायचा आहे, 1 इंचावरती कोपऱ्यामध्ये. या पद्धतीने बघा, या पद्धतीने आपण सेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा असं आपलं सेप आला आहे. आता या सब साईजच्या आपण 13 इंचाची बघा चेन पण घ्यायची आहे. आता जो मेन कापड आहे तो आपण कट करून घेऊ. तो सुद्धा मी डबल फोल्ड पण ठेवते आणि कट करून घेते. एक एक पार्ट कट करण्यापेक्षा एक्स्ट्रा आपण कट करून थोडस लांबून कटतो. कटिंग झाली आहे आपली. आता आपण बेल्ट साठी बघा, इथे बघा रुंदी आपण 2 इंचाचा बेल्ट कट करून देऊ. अशा आपण 2 कट करून देत आहे बघा. इथे एक घेतला आहे, या ठिकाणी आपण स्टिचिंग बघणार आहोत. सुरुवातीला बघा आपण हे 2 पीस कट करून घेतले आहे या साईजचं. मी आता बघा इथं एक आपली आटा बॅग असते ना ती कट करून घेते. तुम्ही या ठिकाणी गुणीचा सुद्धा वापर करू शकता किंवा आपला फॉर्म वगैरे तो सुद्धा टाकू शकते. जर तुम्हाला सेल वगैरे जर करायची असेल तर खूप सोपी पद्धत आहे. आता बघा प्लॅस्टिक पिशवी आहे ती खाली ठेवला आहे, अस्तर ठेवला आहे. नंतर ब्लाऊज पीसचं कापड बघा असं उलटं ठेवलं आहे आपण, उलटी बाजूवरती ठेवला आहे आणि सिद्धी बाजू म्हणजे सरळ बाजू ती खालच्या साईडने आहेत. या पद्धतीने आपण तिन्ही एकावरती एक ठेवून घेतले आहेत बघा या पद्धतीने. आता मेन फॅब्रिक आहे त्याचं पलटी करून घ्यायचं आहे. याच्याने आपले जे आपण चेन वगैरे लावू ना तर धागेदोरे म्हणजे दिसणार नाही आणि निघणार पण नाही, चेनमध्ये अडकणारसुद्धा नाही आणि फिनिशिंग पण छान येते. आता सर्व कडेकडून आपण शिलाई मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित पकडून असं. अस्तरच्या कापडावरती आपण शिलाई मारून घ्यायचे आहे. एक्स्ट्राचं जे निघेल ते आपण कट करून घेणार आहोत.
आणि ब्लाऊजचं पीसचं कापड ते आपण थोडंसं लांबूनच कट केलं तर अर्धा अर्धा 1-1 इंच एक्स्ट्रा सोडून ना ते बघा व्यवस्थित कट करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहे. त्याच्याने आपली जी आटा बॅग आहे ती व्यवस्थित अशी हे होईल, त्याच्यामध्ये फुगणार वगैरे नाही. बघा या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतल्या आहेत. तुम्ही तिरकं सुद्धा मारू शकते अशा. या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला थोडंसं म्हणजे दोरा वेगळा दाखवला आहेत, कारण निळं कापड आहे त्याच्यावर दोरा मॅचिंग जर वापरता दिसत नाही अजिबात शिलाई वगैरे म्हणून दिसण्यासाठी बघा हा दोरा वापरलेला आहे तुम्ही. बघा या ठिकाणी दुसरा पण पार्ट आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. दोन्ही पण पार्ट बघा आपले तयार झाले आहेत व्यवस्था असे सारखे. आता याचा मध्यभागी सेंटर काढायचं आपल्याला, खडून आखून घ्यायचं आहे. नंतर दोन्ही पण साईडले 2.5-2.5 इंच अंतर सोडायचं आहे. या ठिकाणी आपण स्ट्रीप लावणार आहोत. बघा जी स्ट्रीप आपण कट करून घेतली आहे ती फोल्ड करायची आपल्याला या पद्धतीने. बघा तुम्हाला जेवढी जाड किंवा बारीक पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची रुंदी घेऊ शकते. इथे मी 2 इंच ठेवली होती. याची लांबी आहे ती आपण 26 इंच ठेवणार आहोत. 26-27 इंच तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी लांब असेल म्हणजे 8 कोण्यासाठी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. डबल शिलाई मारून घेऊ आपण या ठिकाणी. या ठिकाणी बघा इथं 27 इंच याची आपली 26-27 इंच लांब झालेली आहेत. आता या पद्धतीने आपण बघा जिथं खुंकेल्या आहेत ना त्या ठिकाणी आपण स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता चेन आहेत बघा आपण घेतली आहे ती उलटी ठेवायची अशी या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे बघा. बऱ्याच टाईमला चेन वगैरे लावता येत नाही ना, तर एकदम बघा सोपी पद्धत आहे चेन लावायची. इथं 16 नंबरची सुई यूज केली आहे चेन वगैरे म्हणजे चेन लावण्यासाठी. अलग कुठलीही सुई वापरलेली नाही आहेत. कापड आजच्या साईडने फोल्ड करायचं बघा या पद्धतीने. आणि एक दाब टीप देऊन घ्यायचे आहेत. आता दुसरा सुद्धा पार्टला बघा आपण स्ट्रीप वगैरे जॉईंट करून घेऊ. तुम्हाला दाखवते अगोदर आपण याच्यावरती बघा लेस जॉईंट करून घेऊ. आता माझ्या की लेस म्हणजे छोटीच आहे त्याच्यामुळे एकाच साईडला लावणार आहेत. तुमची जर मोठी असेल तर तुम्ही दोन्ही पण साईडला लावू शकता. आता समजा तुम्हाला जर 2 पॉकेटवाली जर पर्स बनवायची असेल तर इथं बघा लेसच्या खाली थोडंसं आपण एक कट देऊन घ्यायचं मध्यभागी आणि तिथं चेन जॉईंट करून अस्तर लावून घ्यायचं म्हणजे तिथं आपला एक कप्पा तयार होईल. दुसरा पार्टसुद्धा बघा या पद्धतीने आपण उलटा ठेवायचा. आता खाली चेन जी आहे ती आपली स्विचच आहे सरळ आहे साईडने ठेवेल. फक्त हा वरचा पार्ट आहे तो उलटा ठेवला. व्यवस्थित सरळ अशी शिलाई मारून घ्यायची. आता याला सुद्धा बघा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे कापड. या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक दाब टीप देऊन घेतले आहेत. आता रनर बघा व्यवस्थित आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते बघा इथं. आता रनर इथं बघा आपण थोडंसं आतच्या साईडनं खेचून घेऊ रनर आणि पूर्ण कडेने शिलाई मारून घ्यायची आपल्याला. तिन्ही पण साईडला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, व्यवस्थित पार्ट पकडायचे एकावरती एक ते. बघा इथं शिलाई मारून झालेली आहेत आपली.
एक्स्ट्रा जी चेन आहे ती आपण कट करून टाकणार आहोत दोन्ही पण साईडने. आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. या ठिकाणी तुम्ही पायपिंग वगैरे सुद्धा करू शकता कडेने, पण याचे काही धागे दोरे असं निघत नाही त्यामुळे मी केली नाही. तुम्ही करू शकता पायपिंग वगैरे. ओपन करून दाखवत तुम्हाला फायनल लुक दिसत आहे आपला पर्सचा. कुठे बाहेर जाण्यासाठी बघा पाण्याची बॉटल वगैरे मोबाईल वगैरे आपण ठेवू शकतो त्याच्यामध्ये. बघा सुंदरशी अशी छोटीशी पर्स आपली तयार झाली आहेत. एकदम छोटी पण नाही आणि एकदम मोठी पण नाही. याच्यामध्ये लहान मुलांचे कपडे वगैरे सुद्धा आपण घेऊन पाण्याची बॉटल वगैरे ठेवू शकतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 13 इंचची रुंदी आहे जवळजवळ आणि 10 इंच उंची. इथे बघा आपण साडीच्या काठापासून सुद्धा पर्स बनवल्या आहेत. बघा याच पद्धतीचे आहे सेम. याला भरपूर दिवस झाले बघा मी एकदम वापरत आहे. आपण कुठं पण दवाखान्यात वगैरे जातो फाईल वगैरे ठेवण्यासाठी. बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.